नमस्कार, मी अमृता ऑलराऊंडर हाऊसवाईफमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आत्ताच उन्हाळा सुरू झालेला आहे, पाण्याचा माठ विकत घेत आहे का? तर सावधान, तुम्हाला या गोष्टी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही बाजारातून उन्हाळ्यासाठी पाण्याचा माठ विकत घेणार असाल तर खालील काळजी अवश्य घेतलीच पाहिजे. नंबर एक, माठ नेहमी काळ्या रंगाचा किंवा लाल रंगाचाच विकत घ्यावा. याचे कारण, हे माठ नैसर्गिकरित्या तयार केलेले असतात. या काळ्या किंवा लाल रंगाच्या माठामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल वापरले जात नाही. इतर जे कलरचे माठ असतात, जसे की पांढऱ्या रंगाचा माठ किंवा इतर कुठल्या रंगाचे, तर त्यामध्ये अनेक प्रकारचे केमिकल टाकून तो माठ भाजला जातो. या केमिकलमुळे आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच नेहमी लाल किंवा पांढरा माठच विकत घ्या. नंबर दोन, माठ चेक करताना त्याचा खनखन असा आवाज आला तरच तो माठ फुटलेला नाही असं समजावं. आणि जर ढबढब असा आवाज आला तर तो माठ नक्कीच कुठेतरी चिरलेला किंवा फुटलेला किंवा तो व्यवस्थित भाजलेला नाही असा समजावा. यानंतर नंबर तीन, माठ घरी आणल्यानंतर त्याला 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने आतून बाहेरून दोन्ही साईडने व्यवस्थित धुऊन घ्यावा. नंबर चार, मग एका साध्या स्क्रबरवर मीठ घेऊन आतून बाहेरून स्वच्छ धुऊन घ्यावा. तुम्ही म्हणाल, मीठच का, मिठाने काय होईल? तर मिठामुळे मातीचे बारीक बारीक जे कण असतात ते निघण्यास मदत होते. तसेच तो माठ सुद्धा निर्जंतुकही होतो. इथे साबणाचा वापर अजिबात करू नये, कारण सुरुवातीला माठ जास्त झिरपत असतो आणि जर तुम्ही साबण वापरला तर तो झिरपताना साबणाचे कण आतमध्ये जाऊन बसू शकतात. म्हणून साबण बिलकुलही वापरू नका. नंबर पाच, तो माठ पूर्ण भरून 24 तास तसाच ठेवावा आणि मग त्यातले पाणी तुम्ही झाडाला किंवा कुठेही ओतू शकता. माठ 24 तास पूर्णपणे भरून ठेवल्यामुळे तो माठ व्यवस्थित सर्व बाजूंनी झिरपून यामधील मातीचा वासही निघून जातो आणि मातीची टेस्ट अजिबातही लागत नाही. नंबर सहा, आता आपला माठ हा पूर्णपणे तयार आहे. यामध्ये तुम्ही पाणी भरून ठेवू शकता, तसेच माठाला हवेची झुळूक लागेल अशा ठिकाणी मात्र हा माठ तुम्ही ठेवलाच पाहिजे. जर अजूनही तुम्हाला मातीची टेस्ट किंवा मातीचा वास येत असेल तर तो अजून 1-2 वेळा तो माठ पूर्ण भरून 24 तास ठेवा व त्यातील पाणी ओतून द्या. अशा प्रकारे तुम्ही माठ आणल्यानंतर किंवा माठ घेण्या अगोदरची ही सर्व काळजी घेतलीच पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.